सुधागड तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी अंबा नदी व या नदीच्या पाण्यावर जगणारे सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावातील याच अंबा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आल्याने जांभूळपाडा ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. हे मासे नक्की कोणत्या कारणाने मेले आहेत त्यावर उलटसुलट चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी रात्री वेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अंबा नदी पात्रात विषारी औषध टाकून मासे मारण्याचा प्रकार केला अशी चर्चा सध्या लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या अघोरी प्रकारामुळे अंबा नदी पात्रातील जांभूळपाडा येथे मृत मासे आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या अंबा नदीच्या पात्रात ठराविक कालावधीनंतर नेहमीच अशा प्रकारे मृत मासे नदीत आढळून येत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच नदीतील पाणीही दूषित होत आहे. या अंबा नदी पात्रातील अनेक गावातील लोक पाणी पित असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जांभूळपाडा अंबा नदी पात्रात अशा प्रकारे नदी पात्रात औषध टाकून मासे मारणाऱ्यांवर कडक शासन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हम लोग नदी को नहाने आए थे, यहाँ पर हम लोग देखे कि बहुत सारी मच्छी मरी हुई है. ये अंबा नदी जो पात्र उभा है आणि या पात्रामध्ये कुणीतरी विषारी औषध टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मासे मृत्युमुखी पडले आहेत. आणि हेच पाणी वराड, टाटा कमार, हेदवली इथले ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असतात. ज्या त्यांच्या आरोग्यावर या अशा पाण्याने परिणाम होऊ शकतो, अशा अज्ञात व्यक्तीने कुणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. अशी महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.